तर या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी सतीश धगे सध्या आपल्या सोबत आहेत. सतीशजी, आता या मजुरांची सुटका होते, सध्या बचाव कार्य कसं सुरू आहे? नक्कीच, आपल्याला डी मोमेंट आपण जो म्हणतोय तो क्षण आता जवळ त्या ठिकाणी येतोय. कारण ऑलमोस्ट मागचे 17 दिवस हे 41 मजूर जे आहेत ते त्या ठिकाणी फसले होते आणि वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या एजन्सीच्या कॉर्डिनेशनच्या माध्यमातून अत्यंत चपखलपणे आपलं जे NDRF आहे, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, यांच्या मदतीनं, यांच्या पुढाकारानं आता या 41 मजुरांची जी आहे त्या ठिकाणी सुटका होणार आहे. ज्या न्यूज आपल्यापर्यंत पोहोचतायत, ऑलरेडी NDRFचे जे पर्सनल आहेत ते त्या मजुरांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि नक्कीच आता या टनेलमधून त्यांना बाहेर आणण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होईल. नक्कीच आपण त्यांना जे आहे सुखरूप बाहेर आणण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करणार आहोत आणि आत्तापर्यंत अत्यंत खडतर अशा या प्रयत्नातून आत्तापर्यंत आपण यशस्वी झालेलो आहोत. पण असं जरी असलं तरी पुढचा टप्पा सुद्धा जो आहे तो तितकाच महत्त्वाचा असणार आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारचे जे मेडिकल चॅलेंजेस, कारण रेस्क्यू अँड रिलीफ नंतर या मेजर्समध्ये आता या मजुरांना बाहेर आणल्यानंतर त्यांच्यावर जे मागच्या 17 दिवसांपासून जे काही वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झालेले आहेत त्यामध्ये काही अक्यूट मेडिकल कंडिशन्स असतील आणि लॉंग टर्ममध्ये सायकोलॉजिकल कंडिशन्स असतील, त्याचबरोबर वेगवेगळे त्यांच्या शरीरावर झालेले जे परिणाम असतील त्यांचा सुद्धा जो आहे एक प्रकारे निपटारा, त्यांची सुद्धा जे आहे मॅनेजमेंट आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. तर सगळ्यात पहिला माझ्या मते जे चॅलेंज आपल्या समोर त्या ठिकाणी जे असणार आहे ते म्हणजे अक्यूट मेडिकल कंडिशन्स. आपल्या प्रेक्षकांना आपल्याला या ठिकाणी हे लक्षात घ्यावं लागेल की 17 दिवस जे आहे एखादा व्यक्ती अशा कुठल्या टनेलमध्ये एक प्रकारे जे आहे अशा प्रकारच्या गुहेमध्ये तो आहे, म्हणजेच त्या ठिकाणी ऑक्सिजनची कमी आहे, त्या ठिकाणी कुठलाही प्रकाश नाही आहे, त्या ठिकाणी जे आहे त्याला खायला योग्य प्रकारे जे काही डाएट लागतं, जो काही आहार लागतोय तो आहार त्याला नाही आहे. जरी आपण मागच्या काही दिवसांमध्ये काही अंशी त्यांना आहार पोहोचवण्यामध्ये यशस्वी जरी ठरलो असलो तरी नेमका जो प्रॉपरली आहार लागतो तो आहार त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा शौचाला जाण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा जे आहे त्या ठिकाणी जागा नाही. आणि सर्वात महत्वाचं काय होईल पुढे, काय या प्रश्नाची जी आहे शाश्वती त्यांच्या समोर नाहीये आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जो काही सायकोलॉजिकल इम्पॅक्ट सुद्धा त्यांच्यावर झालेला आहे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला एकत्रित विचार करावा लागणार आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस हे मजूर बाहेर येतील त्यावेळेस अक्यूट मेडिकल कंडिशन्स, म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला जी लक्षात घ्यावी लागेल की हे केव्हमध्ये असल्यामुळे, एक प्रकारे गुहेमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणचं जे टेम्परेचर आहे ते कंपॅरेटिव्हली जास्त असणार आहे बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा. तिथे जर आपण पाहिलं उत्तरकाशीमध्ये तर आज घडीला म्हणजे दुपार असताना सुद्धा तिथे टेम्परेचर जे आहे ते साधारणतः 7 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास आहे. मग एखादा व्यक्ती जर 25-30 डिग्री सेंटीग्रेड मधून इमिजिएटली जर 7 डिग्री सेंटीग्रेडला येत असेल तर हायपोथर्मिया होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. म्हणून बाहेर आल्यानंतर लगेच त्यांना जे आहे ज्याला आपण कंबल म्हणतो किंवा एक प्रकारे जे आहे त्यांचं टेम्परेचर बॉडीचं मेंटेन करण्यासाठी ते प्रयत्न केले जातील. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अक्यूट रेस्पिरेटरी कंडिशन्स, कारण 17 दिवसांपासून हे लोक जे आहेत त्या गुहेमध्ये एक प्रकारे पडलेले आहेत आणि हे जे टनेल कोलॅप्स झाल्यामुळे त्या ठिकाणी जो डेब्री आहे, म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी जो कचरा आहे त्या ठिकाणी जो एक ढीग पडलेला आहे त्यामध्ये सिलिका मटेरियल असणार आहे, त्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड त्या ठिकाणी असणार आहे आणि मग या सगळ्या गॅसेसचा जर 17 दिवस त्यांच्या लंग्सवर, त्यांच्या ज्या श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून बाहेर आल्यानंतर काही अशी अक्यूट रेस्पिरेटरी कंडिशन्स निर्माण झालेले आहेत का आणि काही लोकांना जे आहे लगेच त्यांना ऑक्सिजन देण्याची किंवा काही जणांना होऊ शकतं की व्हेंटिलेटरवर सुद्धा ठेवण्याची जी आहे गरज त्या ठिकाणी पडू शकते. हायपोथर्मियाचा बंदोबस्त करावा लागणार आहे, अक्यूट रेस्पिरेटरी कंडिशन्सचा त्या ठिकाणी बंदोबस्त त्या ठिकाणी करावा लागणार आहे. बाहेर आल्यानंतर ऑफकोर्स त्यांचे व्हायटल पॅरामीटर्स आपण ज्याला म्हणतो, त्यांचं पल्स रेट असेल, त्यांचं ब्लड प्रेशर असेल, त्यांचं टेम्परेचर असेल आणि बाकीचे व्हायटल पॅरामीटर्स चेक करून कशी त्या मजुराची तब्येत आहे त्याच्या अनुसार जो आहे पुढचा मेडिकल जो प्लॅन आहे तो त्या ठिकाणी डिसाईड केला जाणार आहे. तर नक्कीच येणारे चॅलेंजेस सुद्धा असणार आहेत पण अवघड टप्पा पूर्ण केलेला आहे आणि माझ्या मते आता जो आहे तो आनंदाचा क्षण आपल्या जवळ त्या ठिकाणी येणार आहे. नक्कीच सतीशजी, सध्या हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना नेमकं कोणती मोठी आव्हानं समोर येऊ शकतात काय माहिती आहे? प्रत्येक क्षणाला, कारण ही जी आहे ज्याला आपण म्हणतो की एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन आहे, म्हणजे नेमकं काय होईल ते माहीत नाही आणि म्हणूनच मागच्या 17 दिवसांमध्ये जे आहेत नवनवीन चॅलेंजेस आपण पार पाडली. म्हणजे अशाही काही बातम्या येत होत्या की काही मिनिटांमध्ये आता त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी जी US बेस्ड ऑगर मशीन होती ती ऑगर मशीनच जी आहे ती त्या ठिकाणी खराब झाली आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. पण प्रत्येक चॅलेंजेस मधून जे आहे आपण त्यातून सोल्युशन त्या ठिकाणी काढून पुढे सरकलो.
त्याच प्रकारे आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर मी जसं म्हटलं की आता आपले एनडीआरएफचे जवान जे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, पण आता त्यांच्याकडे पोहोचल्यानंतर सुद्धा पहिलं चॅलेंज आपलं जे असणार आहे की त्यांना बाहेर काढणं, कारण या सगळ्या टनेलमधून त्यांना बाहेर काढणं हे सुद्धा जे आहे जिकरीचं काम असणार आहे. आणि तो काही एक व्यक्ती नाही, 41 या ठिकाणी मजूर आपल्याला जे आहे वन बाय वन त्या ठिकाणी बाहेर काढायचे. दुसरं जे ऑलरेडी मी आत्ताच्या चर्चेमध्ये सांगत होतो, सगळ्यात टॉपची आपली जी प्रायोरिटी त्या ठिकाणी असणार आहे त्यांचं मेडिकल कंडिशन्सचं असेसमेंट करणं, आणि मेडिकल कंडिशनचं असेसमेंट झाल्यानंतर त्यांचे जे अक्यूट रेस्पिरेटरी कंडिशन्स असतील किंवा बाकीच्या ज्या कंडिशन्स असतील त्याच्याशी रिलेटेड इमिजिएटली ट्रीटमेंट सुरू करणं. आपण पूर्णतः त्यासाठी तयार आहोत. तिथे ऑलरेडी 12 ॲम्ब्युलन्सेस आहेत, 41 या मजदूरांची एक प्रकारे काळजी घेण्यासाठी टेम्पररी हॉस्पिटल, आम्ही आर्म फोर्सेसच्या टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला ADS म्हणतो, ॲडव्हान्स ड्रेसिंग स्टेशन, ते सुद्धा त्या ठिकाणी जे आहे त्यांनी उपलब्ध करून ठेवलेलं आहे. एवढंच नाही तर गरज पडली तर एअर ॲम्ब्युलन्स किंवा चॉपरची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था आहेत, डॉक्टर मंडळी त्या ठिकाणी, म्हणजे एकूण एनडीआरएफच्या इन्व्हेंटरीच्या मदतीनं, एनडीआरएफच्या एक्सपर्टीजच्या अंडर आणि बाकीच्या प्रशासनाच्या मदतीनं आपण पूर्ण तयारी केलेली आहे. पण वेगवेगळे चॅलेंजेस आहेत आणि माझ्या प्रत्या आता सगळ्यात मोठं जे चॅलेंज असणार आहे त्यांना सुखरूप बाहेर काढणं आणि इमिजिएटली त्यांची जी मेडिकल कंडिशन आहे त्याचं असेसमेंट करून त्याची ट्रीटमेंट करणं, पुढची मॅनेजमेंट करणं. सत्यजी, तुम्ही म्हटल्याप्रमाणे की 17 दिवसांपासून ते मजूर बोगद्यात आहेत आणि सोबतच त्यांना तिथे श्वास घेण्यासुद्धा प्रॉब्लेम येतो, ऑक्सिजनची कमी आहे, तर त्यांच्यावर त्या बोगद्यात असताना नेमके काय शरीरावर परिणाम झाले असतील आणि बाहेर आल्यावर त्यांच्यावर काय उपचार करण्यात येतील? नक्कीच त्यांच्या शरीरावर जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे विपरीत परिणाम झालेलेच आहेत, कारण मी जसं म्हटलं की पहिली गोष्ट त्या ठिकाणी जी आहे सूर्यप्रकाश, 17 दिवस जे आहे त्यांनी कुठला प्रकाश किंवा सूर्यप्रकाशाला जे आहे ते एक्सपोजर झालेच नाही. म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की बारीकी से जो है लगातार माननीय मुख्यमंत्री जी से फोन पर वार्ता हो रही थी और यहाँ पर टनल का जो विस्तृत रिपोर्ट है वो उनसे ले रहे थे. और जी मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है, अरे मोदी है तो मुमकिन है. तर सतीजी, आपण बोलत होतो की बोगद्यातून बाहेर आल्यानंतर या जे मजूर अडकलेले आहेत त्यांच्यावर कशा प्रकारे उपचार केले जातील किंवा त्यांच्या शरीरामध्ये काय परिणाम झाले असतील? तुम्ही प्रश्न रिपीट करता, मला तुमचा प्रश्न नीट ऐकू आला नाही. म्हणजे ते जेव्हा बोगद्यातून बाहेर येतील त्यांच्यावर कशा प्रकारे उपचार केले जातील? ओके, जसं मी सांगितलं की हायपोथर्मियाचा बंदोबस्त करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जे आहे त्यांचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी प्रयत्न केले जातील. नंबर 2, त्यांना जो आहे फोटोफोबिया होऊ नये, म्हणजे थोडक्यात सूर्यप्रकाशाचा त्रास त्यांना इमिजिएटली होऊ नये म्हणून गॉगल्स दिले जातील. व्हायटल पॅरामीटर्स, त्यांचं पल्स, बीपी हे चेक केलं जाईल आणि त्याच्यानुसार जर कोणाचं बीपी डाऊन असेल किंवा पल्सशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर तशा प्रकारे जे आहे मॅनेजमेंट केलं जाईल. अक्यूट रेस्पिरेटरी कंडिशन्स असतील तर त्यांना इमिजिएटली ऑक्सिजन मास्क लावून त्याच्या अनुषंगानं पुढची ट्रीटमेंट त्या ठिकाणी सुरू होईल. आणि माझ्या मते येणाऱ्या काळामध्ये इमिजिएटली जरी नसलं तरी सर्वात महत्वाचा इश्यू जो आपल्याला त्या ठिकाणी टॅकल करावा लागणार आहे तो म्हणजे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट. 17 दिवसांपासून हे मजूर एका बोगद्यामध्ये त्या ठिकाणी अडकले होते आणि ज्या प्रकारचा स्ट्रेस, ज्या प्रकारचं प्रेशर त्यांच्यावर असणार आहे आणि त्यामधून ज्या प्रकारचं एक प्रकारचं डिप्रेशन किंवा जो मानसिक तणाव त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे यातून बाहेर काढण्यासाठी काउन्सिलिंगची, सायकोलॉजिकल काउन्सिलरची, सायकॅट्रिस्टची अत्यंत महत्वाची भूमिका त्या ठिकाणी असणार आहे. आणि काही जणांमध्ये PTSD आपण ज्याला म्हणतो, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, या PTSD सुद्धा साइन्स त्या ठिकाणी दिसू शकतात आणि येणाऱ्या काही आठवडे काही महिने यांना ती सिस्टमॅटिक ट्रीटमेंट त्या ठिकाणी करावी लागणार. आता ते बाहेर आल्यानंतरच आपल्याला एक्झॅक्टली त्यांची कंडिशन काय आहे ती बघावी लागेल आणि मग त्याच्या अनुसार त्यांची इमिजिएट ट्रीटमेंट तिथे असणाऱ्या टेम्पररी हॉस्पिटलमध्ये किंवा जर गरज पडली तर इमिजिएटली त्यांना ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून जवळच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी मूव्ह करणं किंवा जर गरज पडली तर एम्स ऋषिकेश या ठिकाणी त्यांना मूव्ह करणं, अशा प्रकारची स्ट्रॅटेजी तिथली मेडिकल टीम जी आहे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी घेताना आपल्याला दिसेल. सतीशजी, जे हे ड्रिलिंग सध्या सुरू आहे त्यामुळे या मजुरांवर काही याचा परिणाम होऊ शकतो का? माझ्या मते म्हणजे ज्या वेळेस आपण म्हणतो की ऍक्सिडेंटल डॅमेज जो आहे तो त्या ठिकाणी होऊ शकतो ही पहिली, की अपघात होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. जसं आपल्याला माहित आहे की या 17 दिवसाच्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे आहे 3 वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रिलिंग टेक्नॉलॉजी आपण त्या ठिकाणी युज केला. व्हर्टिकल ड्रिलिंग होतं, हॉरिझॉन्टल ड्रिलिंग होतं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण ज्याला म्हणतो की रॅट माइन होल्स त्या प्रकारची जी आहे ती सुद्धा टेक्निक त्या ठिकाणी वापरली. मग हे करताना, हे सगळे ड्रिलिंग करताना त्याचबरोबर अगोदर जो टनेल कोलॅप्स झाला होता तर त्यामुळे सगळा जो त्या ठिकाणचा ढिगारा आहे तो ढीग जो पडलेला आहे आणि त्यामध्ये असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे पार्टिकल्स आहेत मुख्यतः सिलिका पार्टिकल्स, तर हे सिलिका पार्टिकल्स
त्यांच्या श्वसनातून त्या ठिकाणी जात आहेत आणि नक्कीच हे श्वसनातून गेलेले जे पार्टिकल्स आहेत ते त्यांच्या श्वसन मार्गामध्ये अडथळा निर्माण करू शकतात. त्यापैकी काही पार्टिकल्स, कारण एक्सपोजर जे आहे ते खूप मोठं आहे, काही मिनिटांचं नाही काही दिवसांचं आहे, 17 दिवसांचं आहे, त्यामध्ये जे आहे त्यांचे लंग्स सुद्धा, त्यांची फुफ्फुसं ही सुद्धा त्या ठिकाणी अफेक्ट होऊ शकतात आणि सिलिकॉसिस नावाची एक जी कंडिशन आहे त्याचबरोबर त्यांच्या लंग्सचं फायब्रोसिस ही सुद्धा जी आहे कंडिशन यामुळे त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. नक्कीच सतीशजी, सध्या ड्रिलिंग सुरू आहे त्यामुळे जो प्रोजेक्ट सध्या सुरू आहे त्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? मला माझ्या मते याला दोन अँगलला आपल्याला पाहावं लागेल. सर्वात पहिल्यांदा तर जे आहे यांची सुखरूप सुटका करणं हे आपलं टॉपमोस्ट प्रायोरिटी आहे जी नक्कीच आपण त्या ठिकाणी पूर्ण करू. पण महत्वाची गोष्ट ही आहे की या सगळ्या प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंटच्या दरम्यान जर अशा प्रकारचा काही अपघात झाला तर त्या प्रोजेक्टमध्येच एस्केप रूटची, त्या प्रोजेक्टमध्येच तशा प्रकारचं प्रोव्हिजन असायला हवं आणि त्यासाठी तशा प्रकारचा बंदोबस्त करायला हवा होता जे कुठेतरी या प्रोजेक्टमध्ये झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. नंबर एक. दुसरी महत्वाची गोष्ट, एकेकडे इन जनरल जर आपण जर पाहत असू तर डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन आपण ज्याला म्हणतो, त्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये रेस्क्यू आणि रिलीफ हा तर जो आहे महत्वाचा भाग आहे, पण अशा गोष्टी होऊच नये म्हणून त्यासाठी प्रिव्हेंशन, मिटिगेशन, प्रिपेअर्डनेस हे सुद्धा महत्वाचं असतं. म्हणजेच या गोष्टी न होण्यासाठी, कारण डोंगराळ भागामध्ये जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस असणार आहेत, पण ज्यावेळेस आपण EIA आपण ज्याला म्हणतो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, ज्यामध्ये पर्यावरणावर होणारा जसा आपण विपरीत परिणाम त्या ठिकाणी बघतो, सामाजिक तिथल्या जीवनावर होणारा विपरीत परिणाम त्या ठिकाणी बघतो, त्याचबरोबर रिस्क मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो, या रिस्क मॅनेजमेंटचा सुद्धा प्रॉपरली विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच सतीशजी, धन्यवाद पुढारी न्यूजशी संवाद साधल्याबद्दल.